नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मार्गी मध्ये मी मनोज पारडे आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करतो. मित्रांनो, आपण मागच्या टेस्टचं जसं अनालिसिस घेतलं होतं तसंच आता टेस्ट क्रमांक 2 याचा अनालिसिस आज आपण घेऊया. चला तर सुरू करूयात. प्रश्न क्रमांक 51 काय म्हणतोय तो, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन्स. कंडिशनल इफ कंडिशनल वरती दरवर्षी राज्यसेवा 3 मार्काला तुम्हाला प्रश्न टाकतो, गाळलेली जागा बरं, कंडिशन ओळखा, यावरचाच हा प्रश्न आहे. पाहूया. इफ यू डॅ डॅ डॅश वेल यू डॅ डॅ डॅश अ गोल्ड मेडल. याच्यामध्ये 4 पैकी कुठली गाळलेली जागा सुव्यवस्थित आहे इथे? पहिली आहे का बाबा? काय पहिली जागा काय म्हणते बघा, पहिली गाळलेली जागा काय आहे? प्रॅक्टिस साधा वर्तमान काय, पुढे उड बिन नको ना, इथे विल बिन असत तर सूट होत होत. मग पहिलं बाद झालं, पहिला पर्याय काय झाला, बाद झाला. दुसरा बघूया आता. इफ यू, इफच्या वाक्यामध्ये विल कंडिशन मध्ये येत नाही, हा पण पर्याय डायरेक्ट बाद झाला. ठीक आहे, आता 2 पैकी बघूया आता. ठीक आहे, तिसरं वाक्य काय, इफ तिसरा पर्याय काय, इफ यू हॅड प्रॅक्टिस्ड वेल यू वुड हॅव वन गोल्ड मेडल. हायपोथेटिकल इम्पॉसिबल कंडिशन वापरलेले. उत्तर पर्याय क्रमांक हे बरोबर आहे. आपण याला हायलाइट करूया, येल्लोने हायलाइट करतो, मागच्या वेळेस केलं तसंच. येस, ठीक आहे. चल आता मला परत शेवटच्या ह्याच्याकडे जाऊया, शेवटचा पेन घेऊन बघूया काय म्हणतात इथे. आता काय केलं, दुसरी कंडिशन टाकली यांनी, इफ यू प्रॅक्टिस्ड वेल यू कॅन विन. कॅन नाही, इथं काय पाहिजे होतो, कुड पाहिजे होतो, वूड पाहिजे होतं. मग हे पण विधान काय झालं मित्रमंडळी, चुकलं. त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक कुठला आहे, 51 उत्तर पर्याय क्रमांक आहे 3, तिसरं उत्तर बरोबर आहे. चल आता जाऊया आपण 52व्या प्रश्नाकडे. काय म्हणतो 52वा प्रश्न, चेंज कंपॅरेटिव्ह डिग्री इंटू पॉझिटिव्ह डिग्री. दिलेलं वाक्य जे आहे ते कंपॅरेटिव्ह डिग्रीचं आहे आणि ते तुम्हाला चेंज करून कशामध्ये वापरायचं मित्रांनो, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये वापरायचं. ठीक आहे, चला काय दिलेलं वाक्य, द हॉर्स इज मोर फेथफुल दॅन मोस्ट अदर अॅनिमल्स. बरोबर आहे, म्हणजे वन ऑफ द ची रचना, सेकंड केस वाली डिग्री वापरलेली इथं. मग आता जिथे, ठीक आहे, मोर दॅन मोस्ट अदर आहे, मी अंडरलाईन करतो इथं, मोस्ट अदर अॅनिमल्स हे जेव्हा दिलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं माहिती का मित्रांनो, पॉझिटिव्ह डिग्री घेत असताना व्हेरी फ्यू याचा वापर करायचा आहे. मग बघा बरं, शोधा बरं, व्हेरी फ्यू कुठं आहे, 10 सेकंदात उत्तर आहे मित्रांनो. पहिल्याच ह्याच्यामध्ये, दुसऱ्या ह्याच्यामध्ये नाहीये, तिसऱ्या ह्याच्यामध्ये नाही, चौथ्या ह्याच्यामध्ये नाही. मग आपलं उत्तर पर्याय क्रमांक बरोबर आहे 1. मी त्याला परत हायलाइटने हायलाइट करतो आणि मग दुसरे प्रश्न, इतर विधान का चूक आहे त्याच्याकडे आपण जाऊया. दुसऱ्याकडे जाऊया. नो अदर अॅनिमल्स इज ऍज फेथफुल ऍज हॉर्स. आता इथे काय काय चुकायला लागलं बघायचं का, काय काय चुकायला लागलं बघा. इथे इथे चुकायला लागलं हे, एक तर इथं अॅनिमल्स वापरलंय बरोबर आहे आणि इथं काय वापरलेलं आहे, इज वापरलंय. हा बर, हे नो अदर अॅनिमल कधी आलं असतं माहितीये का, इथं द हॉर्स इज द मोस्ट फेथफुल अॅनिमल असतं का, म्हणजेच द हॉर्स इज मोर फेथफुल दॅन एनी अदर अॅनिमल असतं ना, तर मग हा पर्याय बरोबर आला असतं दुसऱ्या क्रमांकाचा. द हॉर्स इज अ फेथफुल अॅनिमल ही पॉझिटिव्ह डिग्री आहे, नुसतंच हा प्रामाणिक प्राणी आहे, त्याची ही तिसऱ्या रूपानुसार होत नाही. द हॉर्स इज द मोस्ट फेथफुल अॅनिमल ही सुपरलेटिव्ह डिग्री झाली. मग उत्तर पर्याय क्रमांक आपलं बरोबर आहे मित्रांनो 52 मधलं पर्याय क्रमांक 1. आता पुढचं बघूया काय आहे, पुढचा 53वा प्रश्न काय म्हणतो बघूया. चला 53 दिसतोय का, थांबा थोडं खाली घेऊ देत. हा दिसला. आयडेंटिफाय द काइंड ऑफ द अंडरलाइनड क्लॉज. आता इथे चुकून काय झालेलं की राहिलेले बाबा अंडरलाईन करायची. आता मी तुम्हाला करून देतो अंडरलाईन इथे. ठीक आहे, टाइपिस्ट कडून राहिलेले आपल्याला. आता बघा, जरी नाही दिलं तरी तुम्हाला विचारलं जातं ना, आयडेंटिफाय द क्लॉज इन द गिवन सेंटेन्स अँड टेल द ऑर आयडेंटिफाय द काइंड ऑफ द क्लॉज. मग बघा, आय नो वाय ही इज अबसेंट टुडे. चला मी इथं तुम्हाला लिहून देतो काय काय. हे पहा मित्रमंडळी, याच्यामध्ये जो करता आहे ना, करता तो हा करता आहे हा. ठीक आहे, हे क्रियापद आहे, नो हे मेन वर्ब आहे बघा. हा मग या वाक्यात जर बघितलं ना, सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट, आणि ऑब्जेक्टच्या ठिकाणी क्लॉज आलेला आहे, ऑब्जेक्टच्या ठिकाणी क्लॉज आलेला आहे. मग ऑब्जेक्टच्या ठिकाणी आलेला क्लॉज हा डोळे झाकून नाउन क्लॉज असतो मित्रमंडळी. बरोबर आहे, मग बघा बरं, नाउन क्लॉज कुठे आहे, उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे.
उत्तर पर्याय क्रमांक एकच बरोबर आहे. मी त्याला हायलायटरने पण हायलाईट करतो, थांबा लेट मी टेक हायलायटर. उत्तर पर्याय क्रमांक बरोबर आहे आपलं हे 9 क्लब्स. ठीक आहे, आता जर समजा याच्यामध्ये दिलं असतं आय नो द रिझन वाय ही इज अबसेंट टुडे, तर ते ऍडजेक्टिव्ह क्लॉज झालं असतं. का झालं असतं ऍडजेक्टिव्ह क्लॉज? त्या रिझन बद्दल त्याने माहिती सांगितली असती. म्हणून वाक्यामध्ये जो क्लॉज वाक्यामध्ये कर्ता कर्म पूरक म्हणजेच सब्जेक्ट ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंटचं काम करतो तो क्लॉज हा नाउन क्लॉज असतो. म्हणून या वाक्यामध्ये वाय ही इज अबसेंट हा नाउन क्लॉज आहे. क्लिअर समजलं? चला पुढे जाऊया. 54 वाक्य, आयडेंटिफाय द कंडिशन एक्सप्रेस्ड इन द गिवन सेंटेन्स. पुढे दिलेल्या वाक्यामध्ये कुठली कंडिशन दिली आहे ते तुम्हाला शोधायचे. बघा ना, इफ देर इज नो रेन देर विल बी नो क्रॉप, पाऊस नाही पडला तर पीक नाही येणार. इथे साधा वर्तमान काळ आहे आणि इथे कंडिशन मध्ये फ्युचर मध्ये पण साधा फ्युचर टेन्स आहे. मग ही कुठली कंडिशन आहे मित्र मंडळी? इम्पॉसिबल आहे का? इम्पॉसिबल मध्ये इथं काय असलं असतं? हॅड प्लस पीपी असलं असतं, पास्ट परफेक्ट टेन्स असतो. इकडं शुड वुड प्लस हॅव प्लस V3 असतं. ठीक आहे, पुढे बघा. इम्प्रोबेबल मध्ये काय असलं असतं? इकडे वॉज असलं असतं आणि इकडे वुड असलं असतं. मग आपलं उत्तर पर्याय क्रमांक आहे बरोबर 3. 54 चं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. मी त्याला हायलायटरने हायलाइट करतो. ते आहे पर्याय क्रमांक 3, प्रोबॅबल कंडिशन. तर मी मगाशी सांगितलं तुम्हाला की राज्यसेवेमध्ये 16 पासूनचे आतापर्यंतचे पेपर काढा तुम्ही, दरवर्षी तुम्हाला 3 मार्काला 3 गुणाला हा प्रश्न असतो इफ कंडिशनल वरती. कधी डायरेक्ट गाळलेला जागा असतो, कधी त्याच्या कंडिशन ओळखा असं दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, कधी पेयर असतं, मॅच करा असतं. चला पुढे जाऊया. आता 55वा प्रश्न, आयडेंटिफाय द काइंड ऑफ द सेंटेन्सेस गिवन बिलो. आता काइंड ऑफ सेंटेन्सेस दिलेत. आता पहिलं ए रोमन मधल्या एक मध्ये दिलेलं आहे, ग्रुप ABC, त्याच्यामध्ये ऑइल इज लाइटर दॅन वॉटर, इथं फुल स्टॉप पाहिजे होता. ठीक आहे, हरकत नाही. ही ड्रोव अ कार फुल स्टॉप, आय टूक ब्रेकफास्ट अँड वेंट टू कॉलेज. आता सगळीकडे फुल स्टॉप ठेवला आहे, टेक्निकल एरर आहे असं समजूया. ठीक आहे, आता याच्यामध्ये कंपाऊंड कॉम्प्लेक्स आणि सिम्पल असे कुठले कुठले सेंटेन्स आहेत शोधूयात आपण. ज्या वाक्यामध्ये एक आणि एकच कर्ता असतो, एकच फायनाईट वर्ब असतं, ते सिम्पल सेंटेन्स असतं. असं कुठं सापडायला लागलंय बघूयात. सिम्पल सेंटेन्स सापडलं आपल्याला बी मध्ये. कुठं गेलं पेन? हा बी. ठीक आहे, सॉरी पेन सिलेक्ट करू द्या मला. बी मध्ये बी ची जोडी कुठं लागणार आहे? सिम्पल सेंटेन्स 3 नंबरला. ठीक आहे, ही ड्रोव अ कार. आता बी ची जोडी 3 नंबरला लागली, दुसऱ्या पण जोड्या शोधूयात. ऑइल इज लाइटर दॅन वॉटर. आता याच्यामध्ये बघा, हे जे दिसते का, सॉरी हे दॅन वॉटर, हे दॅन वॉटर आहे ना, तो क्लॉज आहे, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री आहे, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री. मग मेन क्लॉज कुठे आहे हे बघा, हा मेन क्लॉज आहे सुरुवातीचा. ऑइल इज लाइटर इथं वाक्य फुटलं. मग एक मेन क्लॉज आहे MCL प्रिन्सिपल क्लॉज आहे आणि एक ESB क्लॉज आहे या वाक्यामध्ये. हे वाक्य डोळे झाकून कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. ठीक आहे, आणि आय टूक ब्रेकफास्ट हा पण मेन क्लॉज आहे, हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. आणि हे सबऑर्डिनेट हे पण मेन क्लॉज आहे, हे दोन्ही मेन क्लॉज एकत्र जोडलेले आहेत, हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असल्या कारणाने हे वाक्य जे आहे ते कंपाऊंड सेंटेन्स आहे. म्हणजे ह्याची जोडी कुठे लागली हो? पहिल्या ह्याला लागलेली जोडी. बरोबर आहे, मग बघा आता पहिल्या ह्याचं काय आहे. एच ऑप्शन काय दिलेलं आहे तुम्हाला? 2. एच ऑप्शन 2 2 ठिकाणी. आता हे बाद झालं. ठीक आहे, हे पण बाद झालं. आता उत्तर आपल्याला मिळणार आहे 2 किंवा 4 वाला ऑप्शन मिळणार आहे. काय मिळणार आहे मित्रांनो? 2 किंवा 4 वाला ऑप्शन मिळणार आहे. ठीक आहे, आता बघूया. 4 वाला ऑप्शन बरोबर येत आहे का माहिती का? हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला हे वाक्य बघा. ठीक आहे, ही ड्रोव कारची जोडी कुठे आहे? 3 नंबरला. ही ड्रोव कार 3 नंबरला आणि आय टूक ब्रेकफास्ट अँड वेंट टू हे आहे कंपाऊंड सेंटेन्स. ठीक आहे, मी याने हायलाइट करतो, पेन बदलू, हायलाइटरने हायलाइट करतो म्हणजे तुम्हाला उत्तर व्यवस्थित सापडेल. उत्तर पर्याय क्रमांक आहे आपलं 4. हे उत्तर पर्याय क्रमांक पहिल्या वाक्यामध्ये ए मध्ये आहे एक मेन क्लॉज, ऑइल इज लाइटर इथपर्यंत आणि दॅन वॉटर
हा आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री, म्हणून या वाक्यामध्ये एक मेन क्लॉज आहे, एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे, वाक्याचा प्रकार आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. त्यानंतर ही ड्रॉ करायच्या मध्ये एकच फायनाईट वर्ब आहे, संबंध वाक्य हे मेन क्लॉज आहे. प्रत्येक मेन क्लॉज हा सिंपल सेंटेन्स असतो, म्हणून बी ची जोडी 3 आहे, बी ला तिसरा ऑप्शन आहे. आणि आय टूक ब्रेकफास्ट, मी सकाळी न्याहारी घेतली, अँड वेंट टू कॉलेज, वेंट टू क्लास, वेंट टू ऑफिस, आणि सकाळी कॉलेजला गेलो, ह्याच्यामध्ये दोन मेन क्लॉजेस आहेत, एक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असल्या कारणाने हे कंपाऊंड सेंटेन्स. ओके क्लिअर. पुढे जाऊया. 56वं वाक्य आहे, आयडेंटिफाय द सेंटेन्स विच हॅज करेक्ट क्वेश्चन टॅग. पुढे दिलेल्या याच्यामध्ये कुठे करेक्ट क्वेश्चन टॅग आहे ते बघूया. आता मला पेन घ्यावं लागेल एक्सप्लेनेशन साठी, मग हायलाइट करूया. चला 56व्याचं उत्तर काय आहे बघूया मित्रांनो. आपण 56व्याला उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल का, तर बघूया. तुम्हाला पेन पेन इथं काय दिले बघा, इथं आपल्याला हॅझर्ड दिले. हॅझर्ड वाक्य कशात आहे, हॅज नॉट आहे की नाही. इथं काय पाहिजे होतं माहिती का, हॅज इट, असा क्वेश्चन टॅग पाहिजे होता. म्हणून हे विधान चुकलं बरोबर. ही हॅज सॉरी इट हॅज नॉट रेनड, पाऊस पडलेला नाही. पडला का पाऊस, हॅज इट. जर इथं इट हॅज रेनड असतं तर हॅज नॉट बरोबर आलं असतं. दुसरं वाक्य बघूया आता. दुसरं वाक्य काय आहे, हे वाक्य विधान बरोबर आहे. दुसरं काय आहे, ही ब्रोक द सिग्नल, त्याने ट्रॅफिक सिग्नल तोडले. डिडंट ही बरोबर आहे ना, ब्रेक मध्ये साधा भूतकाळ असल्यामुळे त्याच्यातलं डिडंट घेतलं आणि करता ही असल्यामुळे ही घेतलं. हे विधान आपलं बरोबर आहे. स्टेटमेंट बेबी इज क्राईंग, लहान बाळ रडत आहे. इजंट इट, बेबी साठी इट वापरावं लागतं. आणि अफर्मेटिव्हचा निगेटिव्ह होतो, निगेटिव्हचा अफर्मेटिव्ह होतो. बी आणि सी उदाहरण बरोबर आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. थांबा, मला हायलाइटरने हायलाइट करू द्या म्हणजे तुम्हाला उत्तर व्यवस्थित दिसेल. दिस इज द करेक्ट आन्सर. चला पुढे जाऊया आता. 57वा प्रश्न काय म्हणतो बघा, थोडं वर घेतो जास्त गेलं. 57वा क्वेश्चन, व्हॉट आर द नियरेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड्स. पुढील पैकी एकदम जवळचे जे आहेत, आता अंडरलाईन वर्ड्स जे आहेत ना त्याच्यामध्ये अंडरलाईन आहे बघा, मी करतो पेनाने करतो. अंडरलाईन राहिलेली आहे, इथे डेझर्ट पाहिजे होतं आणि इथे डेझर्ट म्हणजे वर्ड्स ऑफन कन्फ्युज. ठीक आहे, डेझर्ट आणि डेझर्ट्स. ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की काय आहे बाबा दिलेलं हे. ठीक आहे, आता द डेझर्ट लुकड ऑसम. डेझर्ट म्हणजे वाळवंट, लिहू द्या इथे. डेझर्ट म्हणजे सँडीलँड, म्हणजेच काय झालं, वाळवंट. वाळवंट, मग वाळवंट साठी काय शब्द आहे, सँडीलँड. कुठं कुठं सँडीलँड, हे पहा. आधी बाद फेरीकडे जाऊया आपण. हे एक बात झालं आणि स्वीट डिश हे एक बात झालं. मग एक तर दुसरं ऑप्शन तरी असणार आहे, नाहीतर तिसरं तरी ऑप्शन असणार आहे. पुढे बघा, बी वाल. एव्हरी वन हॅज गॉट अकॉर्डिंग टू हिज डेझर्ट. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कॅलिबर नुसार, योग्यतेनुसार मिळालेला आहे. योग्यता, त्याचा अर्थ लिहूया. योग्यतेनुसार मिळाला आहे. मग हे योग्यता म्हणजे काय झालं, वर्दीनेस आणि सँडीलॅड. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक आपला आहे 2. मला आता काय करू द्या, हायलाइट करू. हायलाइट उत्तर पर्याय क्रमांक 3 करेक्ट. 57 उत्तर आलेलं आहे उत्तर पर्याय क्रमांक 3. चला आता पुढचा प्रश्न होऊया. चला 58वा प्रश्न दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरती मित्रांनो. चूज द करेक्ट वर्ड फॉर द ऍक्सेप्टेड कोड ऑफ द बिहेवियर इन अ पर्टिक्युलर सिच्युएशन. जिथे आपण एखाद्या कुठल्याही सभेला जातो किंवा काही ऑफिसेस मध्ये असतो, तर तिथे एक विशिष्ट बिहेवियर असतं. कुठल्या खुर्चीत कोण बसायचं, आधी कोण स्टेजवरती येणार, आधी कोणाचं स्वागत केलं जाणार, बरोबर आहे. तर याला आपण म्हणतो मित्रांनो प्रोटोकॉल. याला काय म्हणतो आपण, प्रोटोकॉल. प्रोटोकॉल आहे, त्यांनी प्रोटोकॉल पाळला नाही. ठीक आहे, ऑथॉरिटी म्हणजे काय, ऑथॉरिटी दिलेली त्यांनी तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर डिसिप्लिन म्हणजे शिस्त आहे. इथिक्स म्हणजे मोरॅलिटीज आहे, नैतिक कर्तव्य आहे आपलं. ठीक आहे, नीतिमत्ता आहे. तर हे नाहीये, तर द ऍक्सेप्टेड कोड ऑफ बिहेवियर इन अ पर्टिक्युलर सिच्युएशन इज नोन एज द प्रोटोकॉल. वन वर्ड सबस्टिट्यूशन वरती हा क्वेश्चन. पुढे बघूया 59वा प्रश्न.
चूज द करेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस फॉर द गिव्हन सेंटेन्स. पुढे दिलेल्या याच्यासाठी योग्य ऍक्टिव्ह व्हॉइस शोधायचा आहे. चला आता मी तुम्हाला इथे लिहून देतो शॉर्टकट काय आहे ते बघा. आता दिलेल्या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे, एक तर हॅज दिलेलं आहे, पेन पेन सॉरी पेन कहा गया, या मध्ये पेन आला पेन, ठीक आहे. एक तर काय दिले इथं, हॅज दिलेलं आहे हा, आणि बिन पेड दिलेलं आहे, बिन पेड. आता हॅज बिन पेड दिलंय म्हटल्यावरती हा जो असणार आहे तो काय असणार आहे, परफेक्ट काय असणार आहे, परफेक्ट प्रेझेंट. परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये एक तर तुम्हाला कर्ता घेतल्यानंतर सब्जेक्ट प्लस, सब्जेक्ट प्लस हॅव ऑर हॅज प्लस व्ही थ्री क्रियापदाचं तिसरं रूप असलेलं शोधा, ठीक आहे. आता हे शोधत असताना तुम्हाला क्वेश्चन मध्ये शोधायचंय ना, बरोबर आहे की नाही. आणि करता कोण आहे इथं, यू करताय बघा, यू 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 साठी हॅज येत नाही, ठीक आहे, यू हा करताय. यू साठी काय येणार, हॅव. आता हॅव कुठं कुठं दिसतोय, हाव एकच तर ठिकाणी आहे हॅव, हे पाहिजे. हॅव यू पेड द टॅक्स, तुम्ही टॅक्स भरलेला आहे का, इथे हॅज म्हणून चुकलं. इथे डू यू पे, इज द टॅक्स पेड आहे का वरती नाही, डीड वॉज द टॅक्स पेड आहे का नाही, हा साधा वर्तमान काळ झाला पहिलं वाक्य. तिसरं वाक्य साधा भूतकाळ झाला. दुसरं वाक्य बरोबर आहे पण यू साठी हॅज वापरता येत नाही मित्र मंडळी. म्हणून हॅव यू पेड द टॅक्स, तुम्ही टॅक्स भरलेला आहे का या चालू वर्षाचा. मग हॅज द टॅक्स बीन पेड बाय यू, टॅक्स भरला गेला का तुमच्याकडून, भरला गेलेला आहे का. तर याला परत हायलाइट करू द्या मला हायलाइटरने, हे तुम्हाला उत्तर स्पष्ट दिसतं, सुस्पष्ट दिसतं. हे हॅव यू पेड द टॅक्स, ओके. चला पुढे जाऊया. आता 60वा प्रश्न आहे, थोडा वरती घेतो आणखी. येस गॉट इट. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस, ठीक आहे. दोनच दिलेले, एक किंवा दोन पैकी कुठलं बरोबर आहे. परत इफ कंडिशनलचं वाक्य दिलेलं आहे, इफ आय हॅव डन रॉंग दे वुड पनिश मी, इथं चुकलं. इथं एवढंच टेन्स घ्या, हा टेन्स येत नाही त्याच्यामुळे हे चुकलं, मला त्याला इनकरेक्ट करू द्या. झालं पहिलं वाक्य तर बाद फेरीमध्ये गेलं. इफ आय डीड रॉंग, मी जर काही वाईट केलं, साधा भूतकाळ आहे. दुसरी कंडिशन वापरलेली आहे, इम्प्रोबेबल कंडिशन आहे, ठीक आहे, अनलाईकली कंडिशन आहे. आणि पुढ आलेलं आहे आणि व्ही वन आलेलं आहे याच्या पुढं. याच्या पुढं काय आलेलं आहे, व्ही वन, बरोबर आहे का मित्रांनो, व्ही वन आलेलं आहे हा, ठीक आहे. मग हे विधान बरोबर आहे आणि ह्याच्यामध्ये बी बरोबर असलेलं उत्तर पर्याय क्रमांक आहे दोन. उत्तर पर्याय क्रमांक दोन, त्याला मी परत हायलाइट करतो. इफ कंडिशनल वरती हे वाक्य विचारलेलं आहे आणि ह्याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे ओनली बी. चला पुढे जाऊयात. 61वा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. ए बी सी तीन वाक्य दिलेले, इच ऑफ द टू बुक्स आर, चुकलं, मला हायलाइटर घेऊ द्या इथे बघा कुठं चुकलं. इथे आर च्या ऐवजी थांबा, मी परत पेन सिलेक्ट केल्यावरती हे करतो, ठीक आहे. नन इथं, नन इथं नन पाहिजे होता, हे रिकरेक्शन केलं नाही. कुठं पाहिजे होतं ना, एक सेकंड, हा जो शब्द आहे ना, करेक्शन सांगितलं होतं, राहिले कनेक्शन, इथे नन पाहिजे होतं, नन एन ओ एन ई, इथं ई राहिलं, ठीक आहे. नन ऑफ द कॅन्डिडेट इज सिलेक्टेड, बरोबर आहे हे विधान. हे विधान काय झालं, बरोबर झालं हे विधान. वन ऑफ द गर्ल्स वॉज अब्सेंट, सगळ्या मुली नाही, सगळ्या मुलींच्या पैकी एक, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट वरती प्रश्न आहे, हे पण विधान बरोबर आहेच. मग बी आणि सी बरोबर आहे, उत्तर पर्याय क्रमांक आहे दोन. बी आणि सी बरोबर आहे, उत्तर पर्याय क्रमांक आहे दोन. चला आपण याला हायलाइट करूयात, ओके. सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट वरती हा प्रश्न होता. पहिल्या याच्यामध्ये काय चुकलं मी ते पण सांगतो. इथे आर नको पाहिजे होतं, इथं आर च्या ऐवजी पाहिजे होतं इज. काय पाहिजे होतं, इज इथे पाहिजे होती. इच ऑफ द टू बुक्स इज इम्पॉर्टंट फॉर दिस एक्झाम, या परीक्षेसाठी या दोन्ही पैकी हे पण आणि हे पण पुस्तक उपयोगी आहे. चल पुढचा प्रश्न घेऊयात मित्रांनो. 62, वी आर गोइंग टू अरेंज द युथ फेस्टिवल नेक्स्ट वीक. आम्ही पुढच्या याच्यामध्ये युथ फेस्टिवल अरेंज करणार आहोत. गोइंग टू रीतिवाचक काळ आहे, गोइंग टू म्हणजे जरी क्रिया आत्ता वाटत असली तरी ही क्रिया नेक्स्ट वीक मध्ये घडणार आहे.
हे याने सांगितलेलं आहे, म्हणजे फ्युचरिटी सांगतं, म्हणजे फ्युचर प्री प्लॅनेड ऍक्शन इथे दर्शवले. फ्युचर प्री प्लॅनेड ऍक्शन कुठे दर्शवली गेली आहे बघा ना, तीन मध्ये उत्तर पर्याय क्रमांक तीन. पॉसिबल ऍक्शन शक्य घटना नाही, हॅबिच्युअल ऍक्शन आहे का, डेली रुटीन आहे का, टेम्पररी ऍक्शन आहे का, नाही कुठले, तर फ्युचर प्री प्लॅनेड ऍक्शन आहे. वी आर गोइंग टू अरेंज द युथ फेस्टिवल इन आवर कॉलेज नेक्स्ट वीक. ठीक आहे, चला पुढे जाऊया. 63 वा क्वेश्चन काय बघा. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द प्लॅन विथ द सिक्वेन्स ऑफ द टेन्स. बघा आता द बेल रँग आहे साधा भूतकाळ, घंटी वाजली दरवाज्याची घंटी असेल किंवा कुठली, कधी, व्हेन मदर वॉज कुकिंग, व्हेन येत नाही जनरली, ठीक आहे, व्हाईल येतो, व्हाईल कुठं कुठं आहे, आता थांबा, आता मदर इज कुकिंग, व्हेन मदर इज कुकिंग हे बाद फेरीमध्ये टाका, व्हेन मदर वॉज कुकिंग हे पण बाद, व्हेन येत नाही, व्हाईल मदर हॅज बीन कुकिंग, पण इथे साधा भूतकाळ आहे ना, हे पण चुकलं. उरलं ऑप्शन आपल्याला एकच, पर्याय क्रमांक चार, बरोबर आहे का. जेव्हा घंटी वाजली त्यावेळेस आई किचन मध्ये काय करत होती, मदर वॉज कुकिंग इन द किचन, बरोबर आहे हे विधान, मग आपल्याला याला हायलाइट करावं लागेल. करूयात हायलाइट याला. व्हाईल सोबतचा काळ हा कधी पण कंटिन्युअस पास्ट टेन्स असतो, आणि व्हेन सोबतचा काळ हा जो आहे तो सिंपल पास्ट असतो. समजा वाक्य असं दिलं, मदर वॉज कुकिंग व्हेन द बेल रँग, आई स्वयंपाक करत होती जेव्हा बेल वाजली, घंटी वाजली. क्लिअर. युजेस ऑफ टेन्सेस या घटकावरचा हा प्रश्न आहे. अच्छा वरती गेलो जास्त. ओके, 64 क्वेश्चन आहे. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस इन विच द प्रिपोजिशन इज यूज करेक्टली. प्रिपोजिशन वरती क्वेश्चन टाकलेला आहे. कुठं आहे प्रिपोजिशन, इथं, आणि इकडं प्रिपोजिशन कुठं आहे, इथं. चला वाचूयात आणि मग मला रेड पेन घेऊयात आणि उत्तर बघूया. आज वडील माझ्या रागवलेत, या वडील त्याच्या मुलावरती रागवले, चुकलं ना, ऍग्री आणि अँग्री नंतर कधी पण मित्र मंडळी हे ऑन येत नाही, विथ येत. जसं इथं बरोबर दिलेलं आहे, ऍग्रीची जोडी विथ सोबत असते, हे विधान बरोबर आहे. मग याच्याच खाली याचं उत्तर आहे, ओनली बी इज करेक्ट. लेट मी हायलाइट, मला हायलाइट करू द्यात. ठीक आहे, पहिल्या याच्यामध्ये ऑन च्या ऐवजी काय पाहिजे होतो, विथ. मराठी आणि इंग्रजी प्रिपोजिशन वेगळे असतात, ठीक आहे, त्यासोबत आता विथ म्हणजे बरोबर असतं, पण तिथे वडील त्याच्या मुलासोबत रागवलेत असं नाही ना, मुलावर रागवलेत म्हणून इथं काय वापरायचं आहे, विथ. तर तुम्ही काय करा मित्रांनो, दोन पुस्तकं चांगले वापरा. एक तर प्रिपोजिशनला तुम्हाला चांगलं रिडिंग आणि चांगलं तुम्हाला लिसनिंग मस्ट आहे, आवश्यक आहे. याचसोबत तुम्हाला वर्ड्स फॉलोड बाय अप्रोप्रिएट प्रिपोजिशन्स पाल्यान सुरी या पुस्तकातलं इंग्लिश ग्रामर अँड कंपोजिशन, तसंच बक्षी या पुस्तकांचं, बक्षी सरांच्या पण पुस्तकातलं तुम्ही वाचू शकता. त्यातले जनरली आपल्याला प्रेपोजिशन्स विचारलेले असतात, आणि मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतले प्रेपोजिशन जरी आपण केले तर बऱ्याच वेळेस तेच वाक्य बदलून आपल्याला विचारले गेलेले असतात. चला जाऊया आता 65 या क्वेश्चन कडे. आयडेंटिफाय द काइंड ऑफ द क्लॉज, आपल्याला काय विचारलं आता, क्लॉज. आता आयडेंटिफाय द क्लॉज, ठीक आहे, कुठे क्लॉज आहे, इथे. आयडेंटिफाय द काइंड ऑफ द क्लॉज, हा क्लॉज, ठीक आहे. दिस इज द स्कूल, हेच ते स्कूल आहे जिथे मी शिकलो होतो. पहिला मेन क्लॉज आहे, दुसरा ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आता काय झालं मित्रांनो, आता सगळे गडबडले ना इथं, बऱ्याच जण ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस लिहून टाकलं, फसलात, गुगली खाल्ली. नाही मित्र मंडळी, इथे बघा आता नीट, हे दिस इज द स्कूल, स्कूल हे नाम आहे, नाम, नाऊन आहे, ठीक आहे. दिस इज द स्कूल, हीच ती शाळा आहे जिथे मी मागे काही वर्षांपूर्वी शिकलो होतो, त्या शाळेबद्दल विशेष माहिती सांगितली, म्हणजे क्वालिफाय केलं, आणि क्वालिफाय करणारा हा एक तर ऍडजेक्टिव्ह असतो, ऍडजेक्टिव्ह फ्रेज असते, किंवा मित्र मंडळी उत्तर पर्याय क्रमांक चार हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे, स्कूल या नामाबद्दल विशेष माहिती सांगतो, म्हणून हा झाला ऍडजेक्टिव्ह क्लॉज. मला त्याला परत हायलाइट करतो. तर पाचव्याचं उत्तर पर्याय क्रमांक आहे, 65 उत्तर पर्याय क्रमांक आहे चार. चला पुढे जाऊयात मित्रांनो, वरती घेऊ द्या थोडी स्क्रीन. हो हँग ओव्हर आहे, आला. 66 मॅच द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँटोनिम्स, पुढील पैकी
अँटोनिमचे पेर मॅच करा, शालो, शालो म्हणजे उथळ, तुम्हाला देतो उथळच्या अपोजिट काय येणार डीप, हो सॉरी पेन, पेन घेऊ द्या, लेट मी टेक द पेन, उथळ डीप, ठीक आहे. अहो पटकन सापडली, 10 सेकंदाच आहे बघा, ए ला जोडी सापडली गेली आपल्याला इथं ही, पहिलंच उत्तर बरोबर आहे कारण परत रिपीट खाली नाहीच आहे ना. चला आता पुढचे पण बघूया वाक्य, रॅन्डम, ठीक आहे. रॅन्डमच्या अपोजिट काय येणार आहे, स्पेसिफिक. हे पा, रॅन्डम बसवलंय विद्यार्थ्यांना टेस्टसाठी, नाही नाही रोल नंबर नुसार बसवले, स्पेसिफिक बसवले. रॅन्डम म्हणजे कसे पण, आता गिल्टी म्हणजे अपराधी, ठीक आहे, त्याच्या विरुद्ध काय असणार, 2 नंबर असणार आहे इनोसंट, निरागस, निरपराध. इंडस्ट्रियस म्हणजे डिलिजंट, हार्डवर्किंग, त्याच्या अपोजिट असणार आहे आयडल, आळशी, निरुद्योगी, लेझी. तर आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक मला हायलाइटरने हायलाइट करू द्या, एक उत्तर पर्याय क्रमांक आपल्याला सापडलेला आहे, एक पहिलं उत्तर बरोबर आहे. शालो म्हणजे उथळ, डीप म्हणजे खोल, रॅन्डम म्हणजे अव्यवस्थित किंवा विखुरलेले, स्पेसिफिक म्हणजे सुव्यवस्थित, गिल्टी म्हणजे अपराधी, इनोसेंट म्हणजे निरागस निरपराध, आणि इंडस्ट्रीज म्हणजे हार्डवर्किंग कष्टाळू, त्याच्या विरुद्ध आहे आयडल, आयडल म्हणजे आळशी. आता आयोग काय करते त्याला फिरून, आयडियल, आयडॉल, वर्ड्स आपण कन्फ्युज टाकतो ना, मग आयडियल म्हणजे आदर्श ह्याच्या विरुद्ध आहे, आणि आयडॉल म्हणजे मूर्ती, ते इंडियन आयडॉल बघतो ना आपण किंवा गणेश आयडॉल. चला 67 क्वेश्चन कडे जाऊया आपण, 67 काय म्हणतो बघूया आपण. 67 आहे, आयडेंटिफाय द करेक्ट इनडिरेक्ट स्पीच ऑफ द गिव्हन सेंटेन्स. बघा एक तर ह्याव दिलंय आणि हे दिलेलं आहे, मग ह्याव साठी काय येणार आहे, मला पेन बघतो हायलाइटर काढलं, ठीक आहे. आता पहा ह्या वाक्याचं काय करायचं माहिती का, येस नो टाइपचा क्वेश्चन आहे, इकडे रफ मध्ये करू द्या, व्हर्बल क्वेश्चन आहे, येस नो टाइप वाला क्वेश्चन आहे. मग आपल्याला आस्कडे घ्यायचं, ठीक आहे, आणि आस्कडे सोबत कंजंक्शन इफ घ्या किंवा वेदर घ्या, इफ किंवा वेदर, इथे इफच दिसत आहे पण जवळपास सगळीकडे इफ आहे. फक्त आता द टीचर आस्कडे विद्या हॅड शी कम्प्लिटेड द प्रोजेक्ट, इथं इफ नाहीये, पण बाकी सगळ्याच्यामध्ये इफ आहे. पण आता बघा यूचा संबंध विद्याशी आलाय आणि दिलेलं वाक्य हे परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे, म्हणजेच काय, हॅव प्लस कम्प्लिटेड, हॅव प्लस कम्प्लिटेडला बदल फक्त एकच करायचा, हॅड प्लस कम्प्लिटेड. हे पा इथं पहिल्या याच्यामध्ये इथं चुकलं, इफ शी हॅज, हे इथं वाक्य चुकलं, हे इथं द टीचर आस्क्ड विद्या इफ शी हॅज कम्प्लिटेड द प्रोजेक्ट चुकलं. दुसरं वाक्य द टीचर आस्क्ड विद्या इफ शी हॅड कम्प्लिटेड द प्रोजेक्ट, तो जो इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमाच्या विद्यार्थ्याला प्रोजेक्ट दिलेला असतो तर तो पूर्ण केला का नाही हे विद्याला विचारलं, हे इथं वाक्य बरोबर आहे. खालचं वाक्य द टीचर आस्क्ड विद्या इफ यू, यू कशाला, तिथे डायलॉग विद्या आणि टीचर मध्ये, तिथे आपला काही संबंध नाही, त्यामुळे हे 1, 3 आणि 4 विधान चुकलं आणि उत्तर बरोबर आलेलं आहे पर्याय क्रमांक 2, 1, 3, 4 चूक आहे, उत्तर पर्याय क्रमांक बरोबर आहे 2, ठीक आहे. चला पुढे जाऊया आता 68, आयडेंटिफाय द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री ऑफ द गिव्हन सेंटेन्स. अच्छा इथे गडबड झाली, बॅट्समॅनच राहिले, मेन पाहिजे होते, मेन लिहून दिल त्या एरर्स, इथे मला पेन चेंज करू, वरच्या सारखाच प्रश्न आहे, इथे बॅट्समन ऐवजी इथे पाहिजे होतं बॅट्समॅन, काय ओरली बदल सांगितले होते, ठीक आहे. विराट कोहली हे जगात खूप चांगले फलंदाज आहेत, त्याच्यापैकी एक आहे. मग आता इथे वन ऑफ द बेस्ट असल्यानंतर तुम्हाला जेव्हा पॉझिटिव्ह डिग्री करायचे, त्या पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात व्हेरी फ्यू या शब्दानेच पाहिजे, आणि जर वन ऑफ द नसलं असतं का, विराट कोहली इज द बेस्ट बॅट्समन असतं का, मग नो अदरने सुरुवात झाली असती. चला व्हेरी फ्यू वालं वाक्य तुम्हाला एकच दिसतंय, 10 सेकंदामध्ये उत्तर आहे, मला त्याला हायलाइट पण करू द्या. व्हेरी फ्यू बॅट्समॅन आर ॲज गुड ॲज विराट कोहली, हे उत्तर बरोबर आहे. आणि समादर बॅट्समन कधी नॉट असतं इथं वरती, तर आलं असतं निगेटिव्ह साठी. विराट कोहली इज बेटर दॅन मोस्ट अदर, हे बरोबर आहे, पण ही कम्पेरेटिव्ह डिग्री आहे मित्र मंडळी. नो अदर बॅट्समन इज ॲज गुड ॲज विराट कोहली, पॉझिटिव्ह डिग्री बरोबर आली असती कधी,
वरच्या वाक्यामध्ये दिलेल्या विराट कोहली इज द बेस्ट बॅट्समन असतं तर बरोबर. पुढे जाऊयात. 68 उत्तर पर्याय क्रमांक होतं 3. आता 69 काय आहे बघूयात. रिबू 2 वरती टॉपिक विचारलेला आहे. द मशीन इज टू हेवी टू लिफ्ट. ते यंत्र एवढं अवजड आहे की ते आपल्यापैकी कोणालाच उचलता येत नाही. मग त्याला काय मशीन आणावं लागतं, क्रेन आणावं लागतं. ठीक आहे. मग इनडिफिनिट करत्यासाठी काय असतं, वन कॅन नॉट किंवा नो वन कॅन असतं. ठीक आहे. मग इथं बघा, एवढ्यासाठी इट्स टू हेवी टू लिफ्ट. टू लिफ्ट आहे ना, याच्यासाठी काय वापरावं लागेल माहिती का? एक तर वापरावं लागेल दॅट, हा वन कॅन नॉट वापरा, किंवा नो वन कॅन वापरा, हे घ्यावं लागणार. मग बघा बरं कुठे आहे. द मशीन इज सो हेवी दॅट आय कॅन नॉट लिफ्ट इट. मला उचलतात नाही, बाकीच्याला उचलता येते. हे आय कॅन नॉट लिफ्ट मुळे चुकलं इथं. ठीक आहे. द मशीन इज सो हेवी दॅट वी कॅन नॉट लिफ्ट इट, हे इथं चुकलं. वी मशीन इज हेवी फॉर लिफ्टिंग इट, हे तर सिम्पल सेंटेन्स झालं ना, आपल्याला कॉम्प्लेक्स बनवायचं असतं. त्यामुळे हे तिन्ही पर्याय बाद झाले, उत्तर पर्याय क्रमांक बरोबर आलं आपलं. द मशीन इज सो हेवी दॅट नो वन कॅन लिफ्ट इट. ते मशीन एवढं अवजड आहे की कोणालाच ते उचलता येत नाही. किंवा तुम्हाला माहिती का दुसरं ऑप्शन सांगू का? थांबा, दुसरं ऑप्शन सांगतो. पेन घेऊ दे, दुसरं ऑप्शन सांगतो. ऑर, ठीक आहे. ऑर 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 आहे बरं का ते, ऑर इट, सॉरी ऑर इट कांट बी लिफ्टेड. पॅसिव्हाइज मध्ये पण आपण ह्याला घेऊ शकतो. आणि वन कॅन नॉट लिफ्ट इट हे पण घेऊ शकतो. ते यंत्र एवढं अवजड आहे की ते कोणालाच उचलता येत नाही, ते उचललं जाऊ शकत नाही. चला 69 झालं. 70 कडे जाऊया. द मॉडल ऍक्झिलरी इन द अबव सेंटेन्स एक्सप्रेसेस कॅन आय सीट बिसाइड यू. बाबा रेल्वे आहे, बस आहे, मी तुझ्या शेजारी बसू का? ऍबिलिटी आहे का, सामर्थ्य आहे का, शक्य आहे का, पॉसिबिलिटी आहे का? नाही. इनफॉर्मल परमिशन विचारले किंवा रिक्वेस्ट आहे. उत्तर पर्याय क्रमांक आहे 3. खूप सोपं आहे मित्र. कॅन म्हणजे आर्यतुरीची भाषा आहे आणि मे म्हणजे आवाजावरची भाषा आहे. इंग्रजीतले मॉडल ऑक्झिलरीज कॅन कुड मे माइट शॅल शुड विल वुड हे सिच्युएशन नुसार आपल्याला वापरायला लागतं. कॅपॅसिटी म्हणजे ऍबिलिटी, कधी आलं असतं. आय कॅन ऑपरेट कम्प्युटर, लॅपटॉप, आय कॅन ड्राईव्ह कार, मीन्स ऍबिलिटी म्हणजेच कॅपॅसिटी, दोन्ही सारखं आलं असतं. आणि पॉसिबिलिटी दॅट काय, फॉर एक्झाम्पल द रिझल्ट कॅन बी डिक्लेअर्ड विद इन 2-3 डेज, बहुतेक लागू शकतं, पॉसिबिलिटी आहे. चला पुढे 71. चूज द अप्रोप्रिएट प्रोनाऊन टू फिल इन द ब्लँक. पुढे आता अप्रोप्रिएट प्रोनाऊन फिल इन द ब्लँक करायचं आहे. पांडवाज अँड कौरवाज फॉट डॅश ऍट कुरुक्षेत्रा. पांडव 5 होते, कौरव 100 होते, त्यांची सेना अनेक होती. त्याच्यामुळे इथे काय येणार आहे, इथे येणार आहे मित्रांनो वन अनादर. ओके सॉरी, हा आलं बरोबर. काय येणार आहे, वन अनादर. जर इथे दोघच असले असते का, इच अदर. उदाहरणार्थ राम अँड लक्ष्मण लव्ड इच अदर. ठीक आहे. दोघच असतील तर इच अदर वापरायचं. 3, 4, 5, 10, 100, 1000 असतील तर वन अनादर वापरायचं. साधा नियम आहे. रेसिप्रोकल प्रोनाऊनवरचा हा घटक आहे. चला 72 कडे जाऊया. काय म्हणतो 72. द अंडरलाइनड इडियम्स मीन्स आय थिंक द बुलेट ट्रेन. आता थांबा इथं बुलेट ट्रेन, थांबा थांबा हे नाही, इरेज करूया. बुलेट ट्रेन इज अ व्हाईट एलिफंट, बट व्हाईट एलिफंट फॉर इंडिया. अंडरलाईन करायचं राहून गेलं. मला असं वाटतं की आपल्याला जे आता बुलेट ट्रेन घेणार आहे, आपलं बांधकाम चालू आहे, त्याचं प्रोजेक्ट चालू आहे, ते माझ्या मते इट इज नथिंग बट अ व्हाईट एलिफंट फॉर इंडिया. काय आहे, अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग आहे का? नाही. अ प्राईड मुवमेंट आहे का? नाही ना. द ट्रेन इज ॲज स्ट्रॉंग ॲज एलिफंट. ट्रेन एलिफंट सारखी स्ट्रॉंग असते का? उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. एक्सपेन्सिव्ह अँड युजलेस पोझिशन. बाबा माझ्या मते काय, अहमदाबाद मुंबई ते अहमदाबाद आहे ना, मला अहमदाबादला जायचं आहे, अहमदाबादचे लोक मुंबईला खरेदीसाठी येणार आहेत, व्यापारी लोक. मग जर त्या बुलेट ट्रेनचं तिकीट जर 7000 असेल आणि विमानाचं जर 3,500-4,000 असेल तर मी विमानाने जाणं पसंत करेल ना, बरोबर की नाही? म्हणून त्याला काय म्हणायचं, व्हाईट एलिफंट. मराठीमधली म्हण सांगू का मी मित्रांनो, नाकापेक्षा मोती जड, नाकापेक्षा मोती जड.
पांढरा हत्ती. चला पुढे जाऊया 73. आयडेंटिफाय द काइंड ऑफ द प्रोनाउन, दिलेल्या याच्यामध्ये प्रोनाउन कुठल्या प्रकारचे ते शोधा. द मॅनेजर हिमसेल्फ, थांबा हे सगळं नाहीये. फक्त एवढं शोधायचं कुठलं, द मॅनेजर हिमसेल्फ इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस. तो मॅनेजर व्यवस्थापक आहेत ना, तेच या बाबतीला, ह्या मिसमॅनेजमेंटला जबाबदार आहे. मग याने काय केलं, जोर दिला मॅनेज वरती, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक आहे इम्फॅटिक प्रोनाउन आहे. आणि जर स्वतःवरच क्रिया केली असती तर ते काय झालं असतं माहिती का मित्रांनो, इम्फॅटिक च्या ऐवजी रिफ्लेक्सिव्ह झालं असतं. द मॅनेजर सेड टू हिमसेल्फ असं दिलेलं असतं तर ते रिफ्लेक्सिव्ह झालं असतं. पजेसिव्ह आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन तर ते होतच नाही, येतच नाही ते उत्तर. 74. 74 प्रश्न काय, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइनड इडियम. परत राहिली अंडरलाईन इथं करायची. ऍज हाय ऍज अ काइट इन द पार्टी, वन ऑफ माय फ्रेंड्स, काल पार्टी झाली त्यापैकी माझ्या अनेक मित्रांपैकी एक मित्र काय होता, वन ऑफ माय फ्रेंड्स वॉज ऍज हाय ऍज अ काइट इन द पार्टी लास्ट नाईट. म्हणजे काय, ही वॉज व्हेरी ड्रंक, तो खूप पिलेला होता, पतंगासारखा उडत होता, व्हेरी ड्रंक. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक आहे इथे इडियमॅटिक एक्सप्रेशन आहे, इडियम आणि फ्रेजेस उत्तर पर्याय क्रमांक एक हे बरोबर. चला पुढे जाऊया 75. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. टेल टेल टेल, डेल डेल डेल, सेल सेल सेल, ठीक आहे ह्याच्यावरतीच हा क्वेश्चन आहे. मग बघा पहिलं वाक्य आहे, अ डेड मॅन टेल्स नो टेल्स, बरोबर आहे वाक्य. जेव्हा एखादा व्यक्ती मयत झालेला आहे, निधन झालेला आहे, तो कुठलीच कसलीच गोष्ट सांगू शकत नाही. डेड मॅन टेल्स नो टेल्स, हे टेल म्हणजे स्टोरी आणि टेल म्हणजे सांगणे. डेड मॅन टेल्स, टेल हे नाम आहे ना, हे इथं चुकलं, हे नाम आहे. आणि टेल्स नसतं ना, हे टेल्स हे क्रियापद असतं. थांबा मी इथे लिहून देतो तुम्हाला, हे पा वाक्य कसे असतात. टेल शब्द भूतकाळात टाकणारे, गोंधळ टाकणारा शब्द. टी ए एल, टेल म्हणजे कथा, गोष्ट, ठीक आहे. आणि दुसरं टेल आहे टी ई एल एल, टेल म्हणजे सांगणे, क्रियापद, से टेल समथिंग. आणि टी ए आय एल, टेल म्हणजे शेपूट, टेल म्हणजे शेपटी किंवा शेपूट. तर हे टेल 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 याच्यावरती सांगितलेलं आहे. अ डेड मॅन टेल्स नो टेल्स, शेपूट नसतं. आणि डेड मॅन टेल इथं बघा ना, शेपूट दिलंय इथं, हे दिले. तर असे तीन गोंधळात गुचकळात टाकणारे वर्ड कन्फ्युज वरती हा 75 प्रश्न होता, त्याचं उत्तर पर्याय क्रमांक एक बरोबर आहे. चला पुढे जाऊया आता 76 प्रश्नाकडे जायचं आपल्याला मित्रांनो. चूज द करेक्ट ऑप्शन, थोड वरती घेतो. चूज द करेक्ट ऑप्शन, अ वर्ड विच जॉइन्स अनदर वर्ड्स क्लॉजेस ऑर सेंटेन्सेस इज कॉल्ड एज अ कंजंक्शन. ठीक आहे सगळ्याची व्याख्या बघूयात एक मिनिट. आजकाल व्याख्या विचारत आहे आयोग 2019 राज्यसेवेला. तुम्हाला दोन व्याख्या विचारलेल्या आहेत मित्रांनो, प्रश्न क्रमांक 70 आणि प्रश्न क्रमांक 89. एक आहे टेन्सची व्याख्या आणि ऍडव्हर्बची व्याख्या. आपल्याला व्याख्येसहित सगळं माहित पाहिजे. प्रेपोजिशन कधी आहे, अ वर्ड विच शोज रिलेशन ऑर पोझिशन बिटवीन टू ऑर मोर नाउन्स अनदर वर्ड प्रोनाउन्स इज कॉल्ड एज अ प्रेपोजिशन. ऍडजेक्टिव्ह कधी येतं, अ वर्ड विच टेल्स समथिंग मोर अबाउट नाउन ऑर प्रोनाउन इज कॉल्ड एज अन ऍडजेक्टिव्ह. अ शॉर्ट वर्ड विच इज यूज्ड इन्स्टेड ऑफ नाउन इज कॉल्ड एज अ प्रोनाउन. हे व्याख्या माहिती आहे तुम्हाला. चला 77 क्वेश्चन कडचं अनालिसिस घेऊया. Identify the correct narration in the speech. Ajay said to me, can capital पाहिजे होतं, ठीक आहे हरकत नाही, काही अशा छोट्या छोट्या चुका आहे. कॅनचं काय झालं पाहिजे, मग आता कुठ झालं पाहिजे, ठीक आहे. अजय सेट टू मी, कॅन यू ड्राईव्ह अ कार. अजयने मला विचारलं की मी कार चालवू शकतो का, मग ह्याच हो करा अर्थ वाक्य करा, यू कॅन ड्राईव्ह अ कार. आता यू कॅन ड्राईव्हच काय काय होणार आहे ते वाक्य, आय कुड ड्राईव्ह अ कार, आय कुड ड्राईव्ह अ कार. असं बघा बरं, आय कुड ड्राईव्ह अ कार कुठं कुठं आहे. अरे बापरे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं तर चुकलं. जे चूक आहे ते बाद करून टाका.
इफ यू गुड येत नसतं हे पण बाद झालं. उत्तर पर्याय क्रमांक एक तर एक आहे किंवा दोन आहे. आता कसं शोधायचं मित्रमंडळी, हे वाक्य क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये कंजंक्शन हे तुम्हाला इफ किंवा वेदर हे घ्यावं लागतं. याच्यामध्ये इफ असलेलं वाक्य पर्याय क्रमांक दोनच आहे, हे इथं दॅट मुळे कंजंक्शन मुळे चुकलं. आपण या उत्तराला हायलाइट करू. ओके, अजय आस्क्ड मी इफ आय कुड ड्राइव अ कार. अजयने मला विचारलं की मला कार चालवता येते का, मी कार चालवू शकतो का. चल 78 क्वेश्चन कडे जाऊया आपण. चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द टेन्स. ऍप्लिकेशन ऑफ टेन्सेस वरती हा परत प्रश्न विचारलेला आहे. डोंट डिस्टर्ब हर, तिला व्यत्यय आणू नका. आज्ञार्थी वाक्य आहे, कधी आणू नका. आत्ता ती गाणं गात आहे. व्हाईल शी वॉज सिंगिंग हे भूतकाळात गेलं, हे तर चुकलं. जिथं चुकलं तिथं बघा. व्हेन शी सँग अ सॉन्ग, आत्ता डिस्टर्ब करू नका, काय गाणं गात होती, हे इथं चुकलं. ठीक आहे. व्हेन शी इज सिंगिंग अ सॉन्ग, हे व्हेनच्या ऐवजी आपल्याला घ्यायचं असतं, योग्य विधान हे घ्यायचं असतं. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक आपलं बरोबर आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक चार, सॉरी सॉरी सॉरी, क्लीन करू द्या. हे नाही उत्तर पर्याय क्रमांक, हे नाही, हायलाइट चुकीचा ह्याला आहे, इरेज करूया. व्हेन शी इज सिंगिंग अ सॉन्ग, जेव्हा ती गाणं गात आहे. थांबा, क्लिअर करू द्या. व्हेन व्हेन, आता खरं सांगू का, हे आता गडबड झाली. हे असंच आयोगाने पण मागच्या गडबड केली होती. इथं व्हेन ऐवजी काय पाहिजे होतं माहितीये का, व्हाईल. थांबा, इकडे लिहितो. इथं व्हेन ऐवजी काय पाहिजे होतं, व्हाईल. व्हेन सोबत साधा काळ वापरा आणि व्हाईल सोबत कंटिन्यू वापरा. मग काय पाहिजे होतं, डोंट डिस्टर्ब हर व्हाईल शी इज सिंगिंग अ सॉन्ग, जेव्हा ती गाणं गात आहे त्यावेळेस हे करू नका. आता इथं आय डिस्टर्ब हर व्हाईल शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग, हे त्यावेळेस बरोबर आलं असतं. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक बरोबर आहे तीन. आता हे कधी, हे कशामुळे चुकलं, तर हे हॅड संगमुळे चुकलं. हे हॅड संगमुळे इथं चुकलं, हे सँगमुळे चुकलं आणि हे वॉज सिंगिंगमुळे चुकलं. 78 उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन. 89 बघूया आपण. आयडेंटिफाय द अंडरलाईन्ड क्लॉज होता, अंडरलाईनच करायचे राहिले. हे एरर राहिलेले आहेत. ठीक आहे, हे अंडरलाईन आहे. तर तुम्हाला क्लॉज ओळखता येतो, हा मेन क्लॉज आहे ना, हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मेन क्लॉजचे कुठलेच उपप्रकार नाहीत ना, आणि सबऑर्डिनेट क्लॉजचे तीन उपप्रकार आहेत, नॉन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्हर्ब. मी येईन काही असो, मी येईन इव्हन इफ इट रेन्स, ऍडव्हर्ब क्लॉज आहे. डोळे झाकून काही जरी झालं तरी मी येणार, पाऊस पडला तरी मी येतो तिथे, डोंट वरी, मी तुला रिसीव्ह करतो, पिकअप करतो बस स्टँडला, रेल्वे स्टेशनला. 89 उत्तर पर्याय क्रमांक होतं तीन. चला 80 काय आहे. इफ आय हॅड नोन युअर प्रॉब्लेम, मी जर ओळखले असते तुझे प्रॉब्लेम, माहीत असले असते. इथं जर हॅड नोन आलंय तर पुढं काय आलं पाहिजे, पेन घेऊ द्या. आलं पाहिजे शुड उड. ठीक आहे, शुड किंवा उड प्लस हॅव प्लस V3, त्याला म्हणतो आपण पीपी. असं कुठं आहे बाबा, पहिल्यातच आहे बाबा. वुड हॅव हेल्प यू, जर मला माहीत असल्या असत्या तुझ्या समस्या तर मी तुला मदत केली असती. हायपोथेटिकल आहे, मला माहीतच नव्हत्या तुझ्या समस्या. आय हॅड हेल्प यू हे येणारच नाही. आय विल हेल्प यू तर कधीच नाही येणार. आणि आय वुड हेल्प यू कधी आलं असतं माहिती काही तर, इफ यू सॉरी इफ आय न्यू युअर प्रॉब्लेम, जर माहीत असते तर मग हे वुड आलं असतं. उत्तर पर्याय क्रमांक एक बरोबर आहे, त्याला हायलायटरने हायलाइट करू. हायलायटरने हे वाक्य बरोबर. चला 80 कडे जाऊया. 80 हँग झालं आला. 81 व्या प्रश्नाकडे जाऊया आता आपण. 80 झालं. 81 करेक्ट द इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स. चूज द करेक्ट असं पाहिजे होतं, चूज राहिलं इथे. ठीक आहे, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑर इनडायरेक्ट नॅरेशन. द टीचर सेज, थांबा बघा बरं, टीचर सेज जेव्हा सेज असतं त्यावेळेस बरं असं मी तसं हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. इथं पण सेजच पाहिजे, इथं पण मिक्सच पाहिजे. असं कुठं आहे ना, दॅट कंजंक्शन वाला शोधा. पहिल्या वाक्यात काय टीचर सेड आहे, चुकलं.
दुसरे आपके टीचर से प्रैक्टिस मेड चुकलो इथ चुकलो द टीचर सेज दैट प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट हे बरोबर आलं द टीचर आस्क आस्क ची काय गरज आहे आस्क नको आहे इथं आपल्याला म्हणून उत्तर पर्याय क्रमांक आपलं कुठलं बरोबर आहे तिसरं उत्तर बरोबर आहे तिसरं थर्ड 81 च थर्ड बरोबर चला 82 कडे जाऊया आता थांबा खालचं दिसत नाही दिसेल का दिसलं पॉइंट ऑफ नाउन वरती प्रश्न आलेला आहे विचारता आयो चला मी तुम्हाला आधी जोड्या जोडून देतो टीम म्हणजे संघ किती लोकांचा असतो सहा लोकांचा दहा लोकांचा अकरा बारा बारा लोकांचा अकरा लोकांचा असतो मग टीम हे कलेक्टिव्ह नाव नाही मित्रांनो हे काय झालं थांबा इथे ए ला जोडी कशाची लागली तीन आता तीन कुठे आहे ए ची जोडी तीन कुठे आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये पेन 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 क्या होगे इसको आलो बरोबर इथं बरोबर आता पुढचे पण घेऊया ना आपण मँगो ज्यूस मोजता येतो का नाही मोजता येत मँगो ज्यूस हा मटेरियल नाऊन आहे मटेरियल नाऊन कसलाय मटेरियल नाऊन बरोबर आहे की कॅप्टन प्रमुख कॅप्टन प्रमुख एक एक आलं का बरोबर आणि कॉन्फिडन्स दिसतो दिसत नाही मोजता येत नाही अबस्ट्रॅक्ट नाऊन भाववाचक नाम आहे भावनावाचक नाम आहे आलं बरोबर हायलाइटरने हायलाइट करू द्या उत्तर पर्याय क्रमांक दोन ठीक आहे काइंड्स ऑफ नाऊन पाच ते सहा प्रकारचे नाम आहेत मित्रांनो कॉमन नाऊन किंवा क्लास नाऊन प्रॉपर नाऊन अबस्ट्रॅक्ट नाऊन मटेरियल नाऊन कलेक्टिव्ह नाऊन आणि नाऊन ऑफ क्वांटिटी ह्याच्यावरती ओळखा नामांचे प्रकार नंबर जेंडर वरती पण प्रश्न आयोग कधी कधी विचारतो चला 83 कडे जाऊया आपण 83 काय म्हणतो का चूज द करेक्ट प्रोनाऊन टू फिल इन द ब्लँक पुढील पैकी योग्य प्रोनाऊन निवडायचं आहे चाइल्ड कांट रेस इट सेल्फ लहान बाळासाठी वापरायचं असतो इट इट सेल्फ आणि दुसरी गोष्ट आहे पेन घेऊ द्या दुसरी गोष्ट आहे इथे आलेलं जे प्रोनाऊन असतं ते रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहे हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन वापरलेलं इट सेल्फ चाइल्ड कांट ड्रेस इट सेल्फ ह्याने स्वतःच स्वतःवरती क्रिया केलेले आणि लहान बाळ लहान मुलाला इट वापरायचं असतं चला 84 कडे जाऊया आयडेंटिफाय द अंडरलाईन काइंड ऑफ द ऍडजेक्टिव्ह आता इथे पण अंडरलाईन राहिले इथे आहे ऍडजेक्टिव्ह मचटी मी खूप चहा पिलेला आहे चहा मोजता येत नाही हे काय अनकाउंटेबल नाव नाही ते लिहितो ना हे टी आहे ना अनकाउंटेबल नाऊन आहे हे अनकाउंटेबल नाऊन असल्यामुळे त्याला म्हणायचं आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी पर्याय क्रमांक दोन ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी पर्याय क्रमांक दोन 84 चला थोडं वर घेऊ द्या मला म्हणजे खालचे क्वेश्चन दिसतील व्यवस्थित 85 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक यू शुड गो होम बिफोर इट गेट्स डार्क तुम्ही घरी गेलं पाहिजे अंधार पडण्या आधीच घरी गेलं पाहिजे जेव्हा इकडे हे वापरलेलं आहे त्यावेळेस बिफोर सोबत शुड गो होम ठीक आहे म्हणजे ही पण भविष्यकाळी क्रिया दर्शवत आहे आणि हे बिफोर नंतर भविष्यकाळ वापरायची गरज नाही म्हणून इथं काय वापरलं आपण गेट्स वापरलं विल गेट येणार नाही गॉट येणार नाही गेटिंग नाही येणार चला 86 कडे जाऊया फिल इन द ब्लँक्स विथ द अप्रोप्रिएट वर्ब फॉर्म्स इफ यू डॅड ॲट न्यूज पेपर डेली यू डॅड ॲट युअर वोकॅबलरी इफ यू रीड इंग्लिश न्यूज पेपर डेली यू विल इम्प्रूव्ह ऑर यू विल एनरिच युअर वोकॅबलरी काय येणार आहे इथं साधा वर्तमान काळील आणि इकडे शाल विल आणि रूट वर्ब विल कुठं आहे पहिल्या याच्यामध्ये रीड आणि उड उड मुळं चुकलं ठीक आहे दुसऱ्या याच्यामध्ये हॅड रेड आणि विल चुकलं हे दोन मिस मॅच झाले आर रीडिंग आणि विल बी रीडिंग हे पण चुकलं मग उत्तर पर्याय क्रमांक बरोबर आहे तीन मला त्याला हायलाइटरने हायलाइट करू द्या जर तुम्ही दररोज वर्तमानपत्र वाचलं तर तुमची वोकॅबलरी काय होणार आहे इम्प्रूव्ह होणार आहे म्हणून वोकॅबलरीसाठी दररोज न्यूज पेपर वाचा मॅगझिन वाचा त्याच्यातले डिक्शनरीमध्ये शब्द शोधा चला 87 कडे जाऊयात आता आपण 87 चं उत्तर काय आहे चूज द क्लोजेस्ट मिनिंग फॉर द वर्ड अडल्ट्रेशन भेसळ थांबा मला हे साधे अर्थ लिहिले
भेसळ करतात ना दिवाळी आली की खाळ्यामध्ये तेलामध्ये बऱ्याच ह्याच्यामध्ये डालड्याची भेसळ शुद्ध तुपात डालडाच मिक्स करून देतात. पेन कहाँ गया. भेसळ करणे अन्नधान्यामध्ये मग काय त्याला भेसळ करणे म्हणजे मेकिंग इम्प्युअर व्हॉलंटरी ऑफर नाहीये बिकमिंग ऍडल्ट फ्रेंडलेस बेट पण नाहीये त्याला काय केलंय आपण हायलाइट करूया मेकिंग इम्प्युअर ते. हा ओके चला 88 कडे जाऊया. चूज द करेक्ट पॅसिवाइज ऑफ द गिवन सेंटेन्स. द टीचर गेव हिम अ प्राइज. चला गेव म्हणल्या म्हणल्या एक तर इथं व्ही टू आहे पेन घेऊ द्या. व्ही टू आहे मग व्ही टू म्हटल्या म्हटल्या माझ्याकडे लगेच डायलॉग बॉक्स मध्ये ओपन झालं पाहिजे एक तर मला वॉज वापरावं लागेल किंवा मला वेअर वापरावं लागेल. बर याच्यामध्ये दोन दोन ऑब्जेक्ट आहेत मित्र मंडळी कुठले कुठले ऑब्जेक्ट आहे एक डिरेक्ट ऑब्जेक्ट आहे हे आणि एक दुसरं आहे ते इनडिरेक्ट ऑब्जेक्ट आहे. मग असे पॅसिवाइज होतील ह्याला. अ प्राइज वॉज गिवन टू हिम बाय द टीचर आणि ही वॉज गिवन द प्राइज बाय द टीचर. मग बघा आता इथं अ अ प्राइज पाहिजे होतं हे द झालं चुकून यांच्याकडून इथं तरी द पाहिजे होतं ठीक आहे हरकत नाही. अ प्राइज वॉज गिवन आपल्याला काय शोधायचं हे बरोबर शोधायचं इथं अ घेऊया द घेऊया इथे कारण खाली दोन्ही ठिकाणी द एक विशिष्ट प्राइज दिले ठीक आहे. द प्राइज वॉज गिवन टू हिम बाय द टीचर बरोबर आहे पॅसिवाइज इथं पॅसिवाइज वॉज गिवन अँड ही वॉज गिवन इथं पण पॅसिवाइज बरोबर आहे आर्टिकल कडून नका लक्ष देऊ. मग बरोबर वाक्य कुठलं पॅसिवाइज आहे बोथ आर करेक्ट आपल्याला तिसरं ऑप्शन दिलेलं आहे त्याला आपण हायलाइट करूया. जेव्हा वाक्यामध्ये दोन कर्म द्विकर्मिक क्रियापद असतं त्यावेळेस आपल्याला दोन दोन टाईपचे पॅसिवाइज करता येतात एक आहे डिरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवातीला घेऊन आणि दुसरा आहे इनडिरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवातीला घेऊन. चला पुढे जाऊया 89 थोडं खाली घेऊन येत मला मित्रमंडळी 89 पिक आउट द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द सेंटेन्स ठीक आहे. आता बघा सगळं वाचावं लागणार आपल्याला. मदर इज टेलिंग देम अ स्टोरी मदर हॅज टोल्ड देम अ स्टोरी मदर हॅड टोल्ड देम अ स्टोरी मदर टेल्स देम अ स्टोरी. इथं काहीतरी राहिलेलं आहे अपूर्ण हे बाद करूया आपण क्वेश्चन क्वेश्चनच राहिलेलं आहे ठीक आहे. वोंट गो असं पाहिजे होतं हे आपल्याला ही दुसरीच फाईल आली इथं फाईल एक करेक्शन केलेली फाईल आली नाही इथं ठीक आहे. इथं वाक्य असं होतं त्यामुळे हे वाक्य आपण विधान आता तूर्तास तरी कॅन्सल करूया. याचा उत्तर पर्याय क्रमांक होत पर्याय क्रमांक 4 आणि प्रश्न कसा होता सांगतो मी तुम्हाला मित्रांनो. हे फाईल चुकून दुसरी आलेली आहे करेक्शन केलेली फाईल नाही आली हे पा असं होतं इथं. चिल्ड्रन वोंट गो टू बेड पा चिल्ड्रेन CHILDREN चिल्ड्रेन वोंट WONT वोंट गो टू बेड किंवा स्लीप लहान मुलं झोपी जाणार नाहीत आणि मग पुढे होतो तुम्हाला डॅश 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 लहान मुलं झोपी जाणार नाहीत जोपर्यंत आई त्यांना स्टोरी सांगत नाही. कंडिशनल सेंटेन्स. तर हे तुम्ही दुसरा जो करेक्टेड क्वेश्चन पेपर आला असेल ना त्यामध्ये हे तुम्हाला अंडरलाईन्स वगैरे वगैरे हे करेक्शन दिलेले आहे. परत जुनाच पेपर उघडला गेला सरांकडून हरकत नाही. चूज द करेक्ट 90वा क्वेश्चन आहे. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग पुढे दिलेले याला अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग चूज करायचा काय आहे. क्वेश्चन टॅग चूज करत असताना मेन क्लॉज शोधायचा हे पा हा मेन क्लॉज आहे ईच्या ठिकाणी मेन क्लॉज आहे. मग काय आलं पाहिजे इजंट इट आलं पाहिजे मेक नुसार नाही वापरायचं. मग इजंट इट हे आपल्याला इथं दिलेलं आहे होकारार्थी वाक्याचं. लाईफ इज जीवन आहे व्हॉट वी मेक इट आपण जसं बनवतो तसं आपली लाईफ असते. मग डझंट येणार नाही डिडंट येणार नाही आणि डोंट वी पण येणार नाही इजंट इट येणार आहे लाईफ इज लाईफ साठी इट वापरलेलं आहे. 91वा क्वेश्चन आहे. आयडेंटिफाय द सेंटेन्स रिटन इन परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. काय रेशन असते परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस व्हर्ब आय एन जी प्लस ऑब्जेक्ट किंवा ऍडव्हर्ब ठीक आहे. काय होणार आहे वाक्य बघा. आयडेंटिफाय द सेंटेन्स रिटन इन परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स हॅड प्लस बी प्लस व्हर्ब आय एन जी इथं आलंय बाबा. उत्तर पर्याय क्रमांक 3 मला हायलाइट करू द्या हायलाइटरने. हायलाइटर कुठे गेला सापडला.
सगळे झाले, सॉरी सॉरी सॉरी, चुकून सगळे झाले. हायलाइटरने हायलाइट करतो. दे हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. क्रिकेटचं सी कॅपिटल पाहिजे होतं, ठीक आहे. छोट्या छोट्या एरर असतात, प्रिंट मिस्टेक असतात. चला 92 कडे जाऊया. आयडेंटिफाय द ग्रॅव्हिटिकली करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्स, एक किंवा अनेक ए बी सी वाक्य दिले. ही इज नाउ ड्रॉइंग, ही इज नाउ कशाला इथं मध्येच टाकलंय, विधान चुकलं ना. चिल्ड्रेन आर प्लेइंग अंडर ट्री क्रिकेट, हे इथं नको पाहिजे होतं, आधी क्रिकेट पाहिजे होतं. वेअर यू आर गोइंग, हे चुकलं, असं नसायला पाहिजे होतं. म्हणजे तिन्ही विधान चुकले, ऑल आर इन करेक्ट. थांबा, मला आता पेन घेऊ द्या एक्सप्लेनेशन. काय काय चुकलं सांगतो. इथं काय पाहिजे होतं माहिती का, पहिल्या वाक्यामध्ये ही इज ड्रॉइंग अ पिक्चर, आणि सगळ्या शेवटी कॉमा द्या किंवा नाही द्या, नऊ इथं ठेवा, असं पाहिजे होतं. पोझिशन ऑफ ऍडव्हर्ब. आणि इथं काय पाहिजे होतं माहिती का, चिल्ड्रेन आर प्लेइंग क्रिकेट आधी पाहिजे होतं, अंडर अ ट्री इथं पाहिजे होतं. क्रिकेट अंडर अ ट्री असं पाहिजे होतं. आणि इथं तर स्ट्रक्चर चुकलं ना, वेअर नंतर यू डायरेक्ट येत नाही, मग कसं पाहिजे होतं. हे बघ, वाक्य असं पाहिजे होतं, वेअर आर यू गोइंग, आणि हे नाव बरोबर वापरलंय इथं. तू कुठं चालला असत. तिन्ही स्ट्रक्चर चुकले, पहिल्या याच्यात ऍडव्हर्बची पोझिशन चुकली, दुसऱ्या याच्यात ऍडव्हर्बची पोझिशन चुकली, आणि तिसऱ्या याच्यामध्ये सब्जेक्ट व्हर्ब ऍग्रीमेंट चुकलेले, म्हणजेच इथं स्ट्रक्चर चुकलेले, शब्दरचना हा क्लॉज तयार व्हायला लागला. वेअर आर यू गोइंग नाऊ असं पाहिजे होतं, वेअर यू आर गोइंग नाही. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक आहे ऑल आर इन करेक्ट. चला 93 क्वेश्चन आहे. यूज अप्रोप्रिएट आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक्स. गॉड हॅज गिव्हन अस विजडम, हे दोन्हीच्या दोन्ही अब्स्ट्रॅक्ट नाव नाही. लिहू द्या पेनने. अब्स्ट्रॅक्ट नाऊन पूर्वी आर्टिकल वापरता येत नाही, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक आहे 4 बरोबर आहे. फोर्थ इज करेक्ट वन, आर्टिकल इज नॉट युज्ड. अ गॉड पण नाही, द गॉड पण नाही, अविजडम पण नाही, द विजडम पण नाही. चला 94 क्वेश्चन कडे जाऊया. आता आयडेंटिफाय द काइंड ऑफ द सेंटेन्स गिव्हन बिलो, पुढे दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा, सॉरी काइंड ओळखा. आयडेंटिफाय द काइंड ऑफ द सेंटेन्स. चला, आय शॅल हॅव सेंट अ ब्युटिफुल ग्रीटिंग कार्ड ऑन हिज बर्थडे नेक्स्ट वीक, ठीक आहे. आता इथे ही ड्रॉप केला, वाक्य कसं होतं माहितीये का, आय शॅल हॅव सेंट. थांबा, हे परत टाइपिस्ट कडून राहिलेलं आहे. थांबा, काय होतं माहितीये का, असं वाक्य होतं मोठंच्या मोठं. आय शॅल हॅव सेंट अ ग्रीटिंग कार्ड टू माय फ्रेंड ऑन हिज बर्थडे. बरं, असू द्या. या वाक्यामध्ये फायनाइट वर्ब किती आहे, तो एकच आहे. कंजंक्शन मीन जंक्शन आहे का, नाहीये. म्हणून हे वाक्याचा प्रकार काय, सिंपल सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये एक मेन क्लॉज पाहिजे आणि एक सबॉर्डिनेट, एक किंवा अधिक सबॉर्डिनेट क्लॉज पाहिजे. काय पाहिजे, एकच मेन क्लॉज पाहिजे आणि एक सबॉर्डिनेट क्लॉज पाहिजे, हे बघा, तरच कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. कंपाऊंड मध्ये दोन किंवा अधिक मेन क्लॉजेस पाहिजे, आणि ह्याच्यामध्ये दोन मेन क्लॉजेस, एक किंवा अधिक सबॉर्डिनेट क्लॉज, मग कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स होतं. या वाक्यामध्ये संबंध वाक्य हे सिंपल सेंटेन्स आहे, हे एकच मेन क्लॉज आहे. चला 95 क्वेश्चन बघूयात आपण मित्रांनो, आणि मग पॅरावरचे क्वेश्चन बघूयात. नॉवेल वॉज रेड बाय हिम. चला, आता इथं काय दिले बघा बरं, नॉवेल वॉज दिले की नाही. पेन घेऊन इथे वॉज रेड असल्या कारणाने ह्याचा आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, सिंपल पास्ट टेन्स करायचं आपल्याला. काय करायचंय, सिंपल पास्ट. सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय असतं मित्रांनो, सब्जेक्ट प्लस व्ही टू, आणि व्ही टू हा काय असतो, रेडच असतो, बरोबर, ठीक आहे. चला, हे 5 प्रश्न झाले की पॅरावरचे 5 प्रश्न संपून जाईल. आता बघा, पहिल्या याच्यामध्ये काय दिलंय, ही रेड नॉवेल आणि ही रेड्स नॉवेल, खूप क्लोज आन्सर दिलेलं आहे मित्रमंडळी. हा बरोबर ऑप्शन आहे पहिला का, तर हा साधा भूतकाळ आहे.
साधा वर्तमान काळ तृतीय पुरुष एकवचनी कर्ता असल्यानंतर मूळ क्रियापदाला काय लागतो प्रेझेंट टेन्स मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आहे बघा हा मित्र ठीक आहे म्हणून उत्तर पर्याय क्रमांक आपलं काय बरोबर आहे ओनली ए इज करेक्ट मध्ये ओनली ए इज करेक्ट पहिलंच ऑप्शन बरोबर आहे मी त्याला परत मित्रमंडळी हायलाईट करतो म्हणजे तुम्हाला दिसायला सोपं जाईल ओनली ए इज करेक्ट ओके चला पॅसेज तुम्ही वाचलेला आहे छोटासाच पॅसेज आहे जास्त मोठा नाही आहे चला त्याचे डायरेक्ट आपण आन्सर्स बघूयात 96 पासून सुरुवात आहे चला द रिझन आता हे मी तुम्हाला परत एक्सप्लेनेशन देणार आहे परत आणखी तुम्ही पहा की आधी तुम्ही काय करायचे हे क्वेश्चन वाचायचे जास्त जास्त अर्धा मिनिट लागेल आधी पॅसेज नाही वाचायचं मग पॅसेज वाचणार परत क्वेश्चन वाचणार परत पॅसेज वाचणार आपल्या वेळ कमपणा व्हायला लागला वेळ टाइम कन्झ्युमिंग जास्त व्हायला लागला मग आधी पाचशे प्रश्न वाचून घ्यायचे उत्तर वाचायचे नाहीत मग पॅरेग्राफ वाचायचा आणि मग उत्तरांकडे जायचं चला आपण डायरेक्ट उत्तरांकडे बघूयात 96 आहे द रिझन वाय द ऑथर डज नॉट ऍक्सेप्ट द आर्ग्युमेंट अगेन्स्ट द स्पोर्ट्स बिईंग कंपल्सरी इन पब्लिक स्कूल इज ऑथरला काय वाटतं की आपल्या पब्लिक स्कूल्स मध्ये स्पोर्ट्स स्पोर्ट्स वरती हा पॅसेज आहे ते स्पोर्ट्स का कंपल्सरी नाही केले पाहिजेत त्यांनी तर ह्याचं ऑप्शन आहे मित्रांनो दॅट इट इज नॉट प्रॉपर फोर्स एनिवन नाही दॅट सम हॉबीज आर फार बेटर दॅन स्पोर्ट्स नाही मग काय बरोबर आहे हे बरोबर आहे थांबा मला पेन घेऊ द्या आणि मग हायलाइट करतो उत्तर पर्याय क्रमांक बरोबर आहे दॅट इट इज गुड फॉर स्कूल बॉईज त्या स्कूल बॉईजना चांगलं आहे शाळेत जाणाऱ्या मुलाला बट सॉरी टू बी आउट प्लेईंग इन द फ्रेश एअर अँड अदर बॉईज हे पा स्कूल बॉईज मधले जे आहेत ना शाळेतले पब्लिक स्कूल मधले ते एकतर वर्गाच्या बाहेर येतील ठीक आहे आणि त्यांना बाहेर खेळायला फ्रेश एअर मिळेल आणि दुसऱ्या बॉईज बरोबर होईल त्यांचं टीम वर्क पण बिल्ड होईल आणि हेल्थ पण चांगली राहील म्हणून उत्तर पर्याय क्रमांक ऑथरच्या मते आहे की आर्ग्युमेंट नंबर 3 चला आता खालच्या प्रश्नाकडे जाऊया थोडं खाली येऊ द्या 97 व्हॉट डज द ऑथर थिंक अबाउट द आयडोलायझिंग इन द स्कूल ऍथलेटिक काय करायला पाहिजे आयडियोलायझिंग स्कूल अथॉरिटी मध्ये 97 मध्ये बघूया आपण आयडियोलायझिंग स्कूल बॉय ऑथलीट इज गुड बिकॉज हिरो वर्शिपिंग इज गुड नाही ना मग हे व्यक्ती पूजा व्हायला लागली ना दुसरा आहे आयडियोलायझिंग द ऍथलीट इज गुड फॉर द ऍथलीट हिमसेल्फ त्याला एकट्याला चांगलाय का नाहीये मग बघूया काय म्हणतो तो 97 चा इट इज गुड बिकॉज इट हेल्प हिम टू गेट अ जॉब बरोबर आहे ना त्याला जॉब मिळणार आहे ऍथलेटिक्स नंतर ठीक आहे and it is not good because it gives him false image himself nahi na he chuklo na aplyala uttar paryay kramank ahe highlight kelela he uttar paryay kramank 3 chal ata pudcha question kay mhanto baghuya 98 98 how would you characterize the author's attitude to hero worshipping the school athletic स्कूल ऍथलेटिक्स ला हिरो वर्शिपिंग साठी ऑथरचा जो आहे तो काय वाटतो तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स ठीक आहे एक आहे इट इज रॉंग बिकॉज इट मेक्स ऍथलेटिक व्हेरी वेल ते चुकीचं आहे कारण ऍथलेटिक्सला हे होतात बरोबर आहे मित्रांनो याला हायलाइट करूया एक सेकंड ओके हा हिज ऍटिट्यूड इज व्हेरी क्लिअर हेडेड रिअलिस्टिक थर्ड ऑप्शन आहे इट इज रॉंग बिकॉज इट अप्लाइज टू ऑल ऍथलेटिक इन्क्लुडिंग गुड वन्स नाही इट इज गुड बिकॉज हिरो वर्शिपिंग इज बॅड नाही चला 99 कडे जाऊया आता आपण देर आर पीपल हु सपोर्ट स्पोर्ट्स ऍज अ काइंड ऑफ रिलीजन काही ठिकाणी रिलीजन सारखं स्पोर्टला सपोर्ट करतात म्हणजेच काय करतात दिस मीन्स दॅट दे बिलीव्ह दॅट त्यांना काय वाटतं स्पोर्ट्स ब्रिंग्स अस द नियरर टू गॉड आपल्याला देवाजवळ स्पोर्ट नेऊन ठेवतं नाही ना स्पोर्ट्स मेक्स द स्पोर्ट्समॅन कीनली अवेअर ऑफ देअर ड्युटीज अँड देअर फेलो सिटीजन्स त्यांना ड्युटीज आणि फेलो सिटीजन्स आवडतात का नाही मग स्पोर्ट्स एनेबल अ मॅन टू कम फेस टू फेस विथ लाईफ येस इथं उत्तर आहे बघा ह्याचं तर आपल्याला खिलाडू वृत्ती येते जीवनामध्ये आणि त्याच्यामुळे आपण काय करतो खेळामधून आपल्याला स्पोर्ट्समॅनशिप डेव्हलप होते आणि आपण जीवनाला चढ उतार जे येतात जीवनामध्ये त्याला चांगल्या पद्धतीने आपण काय करतो फेस करतो आणि शेवटचं काय दिलं बघा हे तर कॉपी पेस्ट आहे हे असं पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला वाचायला मिळेल गेम्स आर व्हीकल फॉर गेम्स हे व्हीकल आहेत कशाचे हे पा हे तुम्हाला उत्तर सापडतं मी तुम्हाला दाखवतो कुठल्या ह्याच्यामध्ये सापडतं ते व्हाईस व्हर्च्यू अँड व्हाईस हे पा हे जे उत्तर आहे गेम्स आर अ व्हीकल फॉर तुम्हाला बघा थोडस पॅरावर घेऊन जाऊया आपण आणि तिथं तुम्हाला सापडेल हे पा व्हर्च्यू अँड व्हाईस तुम्हाला सापडेल इथे शिपिंग
वीक हे बघा सापडलं का खालून दुसरी ओळ बघा मी हायलाइट करतो ना त्याला हे बघा दे आर अ व्हीकल फॉर व्हर्च्यू अँड व्हाई सापडलं का तर असे सगळे उत्तर सापडतात काही ह्याचे उत्तर तुम्हाला संपूर्ण पॅरेग्राफ झाल्यावरती काही तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स असतात काही ऑथरच्या अनुषंगाने असतात आणि काही उत्तर टू द पॉइंट असतात कधी कधी प्रश्न तुम्हाला आयोग जे विचारत ते त्याला सिनोनिम अँटोनिम याच्यावरती पण विचार तर हे झाली आपली आन्सर की अनालिसिस ठीक आहे मित्रांनो थांबूया इथे भेटूया परत पुढील सेशन मध्ये पुढील असा एखादा टॉपिक घेऊन तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच